कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रीतम ना माझा भाऊ आहे यार, मी खूप चांगला ओळखतो त्याला. त्याच्याबद्दल मी असा चुकीचा विचार कसा काय करू शकतो? त्याला नाही कळत यार, तो किती चंचल आहे, किती मुडी आहे. एका मुलीसोबत तो खरंच कधीच कमिट. आणि त्याची खरंच काही चूक नाही यार, तो मुद्दामून नाही करत, त्याचा स्वभावच तसा आहे. मनाने खरंच तो खूप चांगला आहे. या अशा परिस्थितीत मी कशी साथ देऊ त्याची? दिशाची निवड आईने केली आहे त्याच्यासाठी. आता त्याला लग्नच करायचं नाहीये म्हटल्यावर मी प्रत्येक वेळी सपोर्ट करतो आलो त्याला, पण यावेळी मी नाही सपोर्ट करू शकत त्याला. आदित्य सर, तुम्ही तुमच्या जागी बरोबरच आहात. तुम्ही तुमच्या भावाबद्दल वाईट विचार कधीच नाही करणार. नाश्ता करताना प्रीतम सर देवी आईंशी ज्या पद्धतीनं बोलले ना, ते चुकीचंच होतं. अरु, तुला काय वाटतं दिशा आणि प्रीतमचं लग्न व्हावं? काय ग दिशा, कोणाची वाट बघतीयस? हे घर सोडून पळून जायचा विचार आहे का तुझ? मी का पळून जाऊ? दामिनी आंटी, तुम्ही विसरलात का? आज माझे फ्रेंड्स येणार आहेत ना माझ्या इन लॉज चा हाऊस बघायला. सो आय एम व्हेरी एक्साइटेड, आय एम वेटिंग फॉर देम. सासू मॉम, आज माझे फ्रेंड्स येणार आहेत आपल्या मॅन्शन बघायला. आई इकडे ऑफिसला. हो चल प्रीतम. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, आय एम सो सॉरी, पण प्रीत तू विसरलास ना. सासू मॉम बघा, मगाशी म्हणाला होता ना हा की तो माझं सगळं ऐकेल, मी सांगेन तसं वागेल, आणि आता तो ऑफिसला निघालाय, माझे फ्रेंड्स येत आहेत. तर प्रीतम. आई राहू दे, मी थांबतो दिशासोबत. दिशाच्या मनासारखं करेन सगळं. चांगला मुलगा तर नाही होऊ शकलो, चांगला नवरा होतो. बोला प्रिया मॅडम, काय करायचं? प्रीतम, मी दिशा आहे. सॉरी. बट इट्स ओके. प्रीत, जर तुला ऑफिसमध्ये खूप इम्पॉर्टंट काम नसेल तर प्लीज थोडस काहीतरी ऍडजस्टमेंट करून माझ्यासोबत इथे घरात थांबशील? माझे फ्रेंड्स आता येतच असतील. प्लीज. बहुतेक प्रीतम सरांना ऑफिसात काहीतरी काम असेल, नाहीतर थांबले असते ते. पारू, हे प्रीतम आणि दिशा मध्ये चाललंय, तू मध्ये का बोलतेस? इट्स टोटली फाईन, तिला प्रीतमची खूप काळजी आहे ना, ते काळजी पोटी ती बोलत असेल. तिला असं वाटत असेल की मी प्रीतम सोबत काहीतरी वाईट करेन, हो ना पारू? दिशा अगं काय बोलतीयस तू? आणि प्रीतम, तुझं काही काम असेल तर आम्हाला सांग, मी आणि आदित्य चाललोय ना ऑफिसला, ते तुझंही काम करू. नाही, काम आहे सच काही नाहीये. ठीक आहे ना, मी थांबतो घरी दिशा सोबत. थँक्यू सो मच प्रीतम, यू आर सच अ स्वीट हार्ट. थँक्यू. मी दिशाची काळजी घेईन, तिच्या फ्रेंडची पण काळजी घेईन, तुमच्या मनासारखं करेन सगळं. दिशा, मी घरी थांबतोय आता, मला सांग काय काय करायचं आहे ते. प्लीज, सगळे अरेंजमेंट झालेले आहेत ऑलरेडी, आता फक्त माझे फ्रेंड्स आले ना की त्यांना आपण आपली होम टूर देऊया. ओके चला आदित्य, येऊया.
ए पारू, लक्षात आहे ना? आज त्या फालतू प्रीतमला नाही त्याची जागा दाखवून दिली ना, तर नाव दिशा नाही लावत. निघ चल. चला. तुमच्या दोघा नवरा बायकोंमध्ये माझं काय काम आहे ना? थँक्यू दामिनी आंटी. बरं, मी काय करायचं? बस चल खाली. बर. ए खाली म्हणजे तिथे नाही, वर बस. उठ. ओके. हॅलो रिया मॅडम, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे, पण मला प्रीतम सरांची काळजी वाटते. त्यांना खूप वाईट वाटलं असेल ना, खूप त्रास झाला असेल ना त्यांना, पण त्यावेळी तो निर्णय घेणं खूप गरजेचं होत. मला प्रीतम सरांना त्यांच्या आईपासून भावापासून दूर करायचं नव्हतं. प्रिया मॅडम, तुम्ही जे केलं ते बराबर केलं का नाही मला नाही माहिती, पण प्रीतम सर बरे नाहीत, ते फक्त बरं असल्याचं दाखवत आहेत. प्रिया मॅडम, प्रीतम सरांचं लई प्रेम आहे तुमच्यावर, तुम्ही दोघांनी बी जरा धीरानं घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. हरू अग, दुसरा काहीच पर्याय नव्हता, मी सावरेन स्वतःला. प्रीतम सरांचं काय, त्यांना ना आता कोणीतरी समजून घेण्याची गरज आहे, त्यांना तुझ्यासारख्या एका मैत्रिणीची गरज आहे. हरू तू प्लीज त्यांच्या सोबत राहा, त्यांना झालेला त्रास मला नाही बघवणार. आता कधी भेट होईल माहित नाही. अहो असं का बोलताय तुम्ही? प्रिया मॅडम, जे काय बी होतं ते देवाच्या मर्जीनं होतं, आणि देवानं तुमच्यासाठी आणि प्रीतम सरांसाठी बी काहीतरी चांगलंच ठरवलं असणार. नाही माहित पारू, मला फक्त एवढं माहितीये की मी प्रीतम सरांपासून लांब चालली कायमची. आज संध्याकाळी 5 वाजता गाडी आहे माझी, आबांनी आणि भाईंनी बोलवून घेतलंय मला, तिथे माझी लग्नाची बोलणी सुरू. मला जावं लागणार आहे. प्रिया मॅडम, तुम्ही नाही गेलात तर नाही चालणार का? नाही म्हणजे तुम्ही जर का इथं थांबला असतात तर आपण काहीतरी प्रयत्न केले असते ना. आरू अगं, अट्टहासाने जुळवून आणण्यासारख्या गोष्टी नाही आहेत ह्या. जे होणार आहे ते होईलच, पण मग त्यासाठी मी माझ्या आबांना नाही दुखावू शकत. तू प्लीज प्रीतम सरांची काळजी घे. बाय. प्रिया मॅडम. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.